टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेचा आज समारोप होत आहे भारतीय वेळेनुसार संध्याकाळी साडेचार वाजता होणाऱ्या या समारोप समारंभात कुस्तीपटू बजरंग पुनिया ध्वजवाहक म्हणून भारतीय संघाचं नेतृत्व करेल भारतीय संघाच्या या स्पर्धेतल्या सर्व लढती संपल्या आहेत या स्पर्धेत भारतानं एक सुवर्ण दोन द्रौप्य पदकं आणि चार कांस्य पदकं पदक पटकावत आतापर्यंतची सर्वोत्कृष्ट कामगिरी बजावली आहे चोवीस ऑगस्ट ते पाच सप्टेंबर या कालावधीत पॅरा ऑलिम्पिक स्पर्धा टोकियो इथं खेळली जाणार आहे